Your boat. तू एकदा स्वतःला विचार कर, जर या घराला त्या आपलं घर मानत नसत्या तर त्यांनी हे सगळं केलं असतं का? तुझा तुझ्या सुनेवरचा राग मी समजू शकतो. मला तुझा अपमान नाही करायचा, पण मी आता माझ्या बायकोचा पण अपमान नाही होऊ देणार. तुमच्या दादांना त्यांची श्रीमंती दाखवायची आहे ना, आम्हाला मिंद करायचंय का? सगळ्याच बाबतीत आपण कसं या लोकांपेक्षा कमी आहोत ना, हे दाखवायला चालले हे सगळं. जानवीच्या चेहऱ्यावर दुःख दिसतंय ते तुमच्यामुळे. जे ज्याचा संताप दिसतोय तो तुमच्यामुळे. मी इतका वेळ गप्प राहिलो होतो कारण मला असं वाटलं होतं की तुम्ही आता तरी खरं बोला. तुम्ही तिकीट काढ. Oh.
मला पण काढायची आहे. एक मुंबई द्या. ही माझ्या एकटीची परीक्षा नाहीये ना, आपल्या दोघांची. दोघांचंही तोंड गोड व्हायला हवं हो ना. पंधरा मिनिटात बस सुटेल, हे घ्या तुमचं तिकीट. कळतंय तुम्हाला खूप जड जात आहे आता, खूप त्रास होतोय, पण उद्याच्या तुमच्या आनंदासाठी हे सगळं सहन करणं गरजेचं आहे. जसा रात्रीनंतर दिवस येतो तसा या दुःखानंतर सुख येईल तुमच्या आयुष्यात. हनुमी, मी माझ्या श्वासागणी तुमच्यासाठी आनंद मागत राहीन शेवटच्या श्वासापर्यंत. आज मी जे काही बघितलं ना चंद्रकलाबाई, ते कधीच कोणाच्या घरात घडताना पाहिलं नव्हतं. नवऱ्यानं बायकोला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. अहो, आम्ही इतकी वर्ष आमच्या मुलांना तुमच्या शुभमचं उदाहरण द्यायचो. किती चांगला मुलगा आहे, किती आदर्श वागतो. आणि आज शुभमचं इतकं डोकं फिरलं की त्यानं मला पण चार शब्द ऐकवले. काय बोलला हो, एवढं काय नाही ऐकवलं तुम्हाला. नाही कसं भाऊ, म्हणे की आमच्या घरातली गोष्ट आहे, तुम्ही मध्ये पडू नका. अहो, मी काळजीनं काहीतरी बोलायला गेले तर झुराळ्यासारखं बाजूला काढून मला बाहेर फेकलं. आजकाल इतकं विचित्र का वागायला लागलंय शुभम? कीर्तीच्या भावाने इतकी महागातली साडी घेतली, त्यावर चुकून किमतीची चिठ्ठी राहिली तर किती चिडला. दुकानाला टाळं लागलं तर आरडाओरड केला, आणि आज तर कहरच केला. कीर्ती किती गुणी मुलगी आहे, डोळ्यातलं पाणी आवरत निमूटपणे निघून गेली. या बाईचं तोंड बोलून बोलून दुखत कसं नाही? अहो, इतकी चांगली बायको मिळाली तर शुभमला तिची किंमत नाही आणि तुम्हाला पण नाही. कीर्ती रितसर लग्न करून लक्ष्मीच्या पावलाने तुमच्या घरात आली होती. तिचा अपमान करून तिला हाक लावून दिली. ओ कमलाबाई, आधीच आमची मनस्थिती ठीक नाहीये.
कशाला आगीत तेल ओततय उगाच. भाऊ हे घर आपलं वाटतं म्हणून बोलले, कळवळ वाटतो मला. मला कळवळ वाटतोय ना, मग उपकार करा. तर हा विषय थांबवा, आता वाढवू नका. आम्हाला पण शांत राहू द्या जरा. तसाही लय उशीर झालाय, तुमच्या घरचे तुमची वाट बघत असतील. हो कमला मावशी, आता तुम्ही जी जक्कांची मनस्थिती बघताय ना, केवढा मनस्ताप झालाय त्यांना. तुम्ही तो आणखीन वाढवताय. मी आहे ना जी जक्कांची काळजी घ्यायला. तुम्ही या. मी मनस्ताप वाढवते काय ग? मग शुभमने केलं ते काय होत? ओ कमलाबाई, उपकार करा. या आता त्यांना घरच्या सुनेची किंमत नाही, त्यांना शेजाऱ्यांची काय असो लोक. मुंबई 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 चला 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 मुंबई 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 चला. चला बस आली आहे, चला. चला उशीर होतो, चला. शाल गया, रात्री वारा सुटतो,
थंडी वाजे वाटे म्हणून देतो फुटते परी कवळण बस सुटतात हात तुटतात मन वाटेस फुटते परी कवळण सुटतात हात तुटतात मन तरी पालवी फुटे वेळीला नवा अर्थ ये जुन्या भेटीला हुंद क्या परी शब्द या ओठीचा लाभेल का छोटं मार्केट किती झाले 60 रुपये हे घे एक मुंबई द्या पटकन द्या लवकर द्या दादा एक एखादी शाल द्या ना दे ना हा हा चालेल चालेल घ्या किती झाले याची 200 हे घ्या बाबा नीट चाल की जरा माहिती कुठन कुठन येतात एकलीच चाललीस वय
तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.